जय हिंद, जय भारत। मित्रांनो, एसएससी क्लास टेकमध्ये आपलं स्वागत आहे। मराठीतील सर्वच म्हणी आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। ती म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये सर्व म्हणी अतिशय महत्त्वाचे असलेल्या, आणि एकदा जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही म्हणी वगैरे तुम्हाला बघायची आहे किंवा ऐकायची गरज नाही आहे किंवा पाठ करण्याची गरज नाही आहे। ह्या व्हिडिओमधूनच महत्त्वाच्या म्हणी आम्ही एकत्र केल्यात आणि तेच तुम्हाला येणाऱ्या पशुसंवर्धन असो किंवा कुठल्याही झडपी भरतीमध्ये असो त्याच्यामध्ये तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। मित्रांनो, चला तर सुरुवात करूया। आपली जी पहिली म्हण आहे ती आहे अति तेथे माती। अति तेथे माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो। कोणती गोष्ट जर अतिरेक केला तर ती वाईट असते असा या म्हणीचा अर्थ असतो। अतिशहाणा त्याचा बैलरिकामा म्हणजे अतिशहाणपण नुकसानकारक ठरते। असतील शिते तर जमतील भूते म्हणजे जर आपल्याजवळ पैसा असे तोवर मित्रांची वान नसते, मित्र खूप असतात। अथरून पाहून पाय पसरावे, आपल्या एपतीप्रमाणे खर्च करावा। अडला नारायण गाढवाचे पायधरी म्हणजे थोर माणसांनाही प्रसंगी मूर्ख माणसाची मनधरणा करावी लागते। आयत्या बिळावर नागोबा, दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा स्वतःसाठी करून घेणे। आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे म्हणजे अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक फायदा होणे। असंगासी संघ आणि प्राणाशी गाठ म्हणजे दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो। आधी पोटोबा मग विठोबा म्हणजे प्रथम पोटाची सोय पाहावी व नंतर देवधर्म करावा। अति उल्हास त्यात फाल्गुन मास, एखादी गोष्ट करायला उत्सुक आणि उत्सुक माणसाला करायला नेमके कारण न करायला नेमके कारण सापडते। आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार म्हणजे स्वतःजवळ नाही तर तो दुसऱ्याला काय देणार। अंगापेक्षा भोंगा मोठा म्हणजे खऱ्या गोष्टीपेक्षा त्यांचे अवंडवरच मोठे। आपला हात जगन्नाथ म्हणजे आपल्याला घेण्याची संधी मिळताच मुबलक घेणे। इकडे आहार आड तिकडे विहीर, इकडे आड तिकडे विहीर म्हणजे दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे। आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते, एकाने मेहनत करायची व दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यायचा। उतावळा नवरा गुडघ्याला वाशिंग, उतावळेपणाने मूर्खपणासारखे वर्तन करणे। उचलली जीभ लावली टाळ्याला, अविचाराने वागणे म्हणजे कुठलाही विचार न करता बोलणे। उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे अंगी गुण थोडे असणारा बढाई मात्र जास्त मारतो, बढाई मारतो। उंदराला मांजर साक्ष, वाईट कृत्य करत असताना एकमेकांना साक्ष देणे। एक ना धड कारभार चिंध्या, एकाच वेळी अनेक गोष्टी केल्याने सर्वच गोष्टी अर्धवट राहतात। एक हाताने टाळी वाजत नाही, भांडणातील दोष एकाकडे एकाच पक्षाकडे असत नाही। एक किंवा एकाच माळेची म्हणी म्हणजे सगळीच माणसे सारख्या स्वभावाची। एकावे जनाचे करावे मनाचे, अनेकांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला पटेल तेच करावे। करावे तसे भरावे, वाईट कृत्य करणाऱ्यास त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागतात। कर नाही त्याला डर कशाला म्हणजे निरपराधी माणूस निर्भय असतो। कसायला गाय धार्जिनी
दुष्ट व कठोर माणसाशी संपर्क लोक नम्रतेने वागतात। कानामागून आली आणि तिखट झाली म्हणजे श्रेष्ठपेक्षा कनिष्ठ माणसाचे वरचढ ठरते। काप गेले की भोके राहिली, काप गेले नी भोके राहिली, वैभव जाऊन त्याचा फक्त खुणा राहिल्या। काखेत कळसानी गावाल वळसा, हरवलेली वस्तू जवळ असताना सर्वत्र शोधत राहणे। कामापुरता मामा, काम साधण्यासाठी गोड बोलणारी व्यक्ती। कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, शूद्र माणसाच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही। कुराडीचा दांडा कोताळ काळ म्हणजे आपल्या जातीतला फितुरीमुळे आपाला घात करतो। कोळसा उगाळावा तितका काळाच, वाईट गोष्ट कितीही तपासली तरी त्यातून वाईटच निघणार। कोला काकडीला राजी, शूद्र माणसे आणि शुल्लक गोष्टी संतुष्ट होतात, शूद्र माणसे शुल्लक गोष्टीने संतुष्ट होतात। खाई त्याला खवखवे, वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते। खान तशी माती म्हणजे आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांची वर्तणूक असते। खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, परिस्थिती जुळून न घेता स्वतःच्या हट्टी प्रमाणाप्रमाणे वागणे। खायला काळ भुईला भार, निरुपयोगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो। खोट्यांच्या कपाळी गोटा म्हणजे वाईट काम करणाऱ्याचेच नुकसान होते। गरज सरो वैद्य मरो, गरज संपल्यावर उपकारकर्त्याला विसरणे। गरजेल तो पडेल काय, केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीच होत नाही। गर्वांचे घर खाली, घमेटखोर माणसावर लाचकीची वेळ येते। गाढवाला गुळाची चव काय, मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही। गुरुची विद्या गुरुची फळती, एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे। गावापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बराच होता म्हणजे मूर्खाला केलेला उपदेश निष्फळ ठरतो। गाड्याबरोबर नळ्यांची यात्रा, मोठ्यांच्या आश्रयाने लहानचाही फायदा होतो। गाढवाचा गोंधळ लातांचा सुकाळ, मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचीच कृत्य करणार। गोगलगाय आणि पोटात पाय म्हणजे एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे। घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती। घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात, प्रतिकूल परिस्थितीत सारखेच उलट वागू लागतात। घरचे झाले थोडे, व्ययाने धाडले घोडे। स्वतःच्या कामाचा व्याप असताना दुसऱ्याचे आपलेही काम लादणे। चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे, प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची आयुष्यात संधी मिळतेच। चोरांच्या मनात चांदे म्हणजे वाईट काम करणाऱ्यांच्या मनात नेहमी भीती असते। चोरांच्या उलट्या बोंबा, स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे। चोर सोडून संन्यासाला सुळी देणे, खऱ्या अपराध्याला सोडून निरापराधी माणसाला शिक्षा देणे। चोराच्या हातची लंगोटी, लबाड कंजूसाकडे थोडे मिळाले तरी भाग्याचे। जलात राहून माशाशी वेर,
सहवासात राहणाऱ्या व्यक्तीशी वैर करू नये, जित्त्यांची खोड मेल्याशिवाय जात नाही, मूळचा स्वभाव आयुष्यात कधीही बदलत नाही, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, म्हणजे एकमेकाची वरमेळ ठाऊक असणाऱ्या माणसाची गाठ पडणे, ज्याच्या हाती ससा तोच पारधी, ज्याला यश आले तोच कर्तबगार, ज्याचे करावे बरे तोच म्हणतो आपलेच खरे, एखाद्या माणसाचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीच हेकेखोरपणे विरोध करतो। ज्याची खावी पोळी त्याचेच वाजवावी टाळी, उपकारकर्त्यांचे उपकार स्मरून त्यांची बाजू घेणे, झाकली मूठ 1,25,000, व्यंग गुप्त ठेवणेच फायदेशीर असते, मौन पाळून अब्रू राखणे, टाकेचे घाव घोसल्याशिवाय टाकेचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, म्हणजे कष्ट केल्याशिवाय मोठेपण प्राप्त होत नाही, डोळ्यात केर आणि कानात फुंकूर, रोग एका जागी पण इलाज दुसरीकडे करणे, तळे राखी तोच पाणी चाखे, म्हणजे व्याधीन केलेल्या गोष्टीचा तो थोडा तरी फायदा घेतो, सॉरी स्वाधीन केलेल्या गोष्टीचा तो थोडा तरी फायदा घेतोच, ताकापुरते रामायण, एखाद्याकडून आपले काही होईपर्यंत त्याची खुशामत करणे, तेरड्याचा रंग 3 दिवस, एखाद्या गोष्टीचे नाविन्य अल्पकाळात टिकते, तेल गेले तूप गेले हाती धुपाटे आले, फायद्याच्या दोन्ही गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाऊन शुल्लक गोष्टी हाती येणे, थेंब थेंब तळे साचे, थोड्या थोड्या बत्तीचा कालांतरे मोठा संचय होतो, दगडापेक्षा वीट मऊ, मोठे संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटते, दाम करी काम, पैशाने सर्व साध्य होते, दिव्याखाली अंधार, मोठ्या माणसाचे देखील दोष असतात, दुरून डोंगर साजरे, दुरून चांगल्या दिसणाऱ्या गोष्टीचे खरे स्वरूप जवळून समजते, दुष्काळात 13वा महिना, अगोदरच्या संकटात आणखी भर, दुपत्या गायीची लात लाथा गोड, ज्यांच्यापासून लाभ होतो त्यांचा त्रासही माणूस सहन करतो, देश तसा वेस, परिस्थितीनुसार वागणे, ते माय धरणे ठाय, पुरे पुरेसे होणे, देव तरी त्याला कोण मारी, देव पाठीराखा असल्याचे कोणी नुकसान करू शकत नाही, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, दोन्ही गोष्टी अवलंबून असणाऱ्याला कोणतीही गोष्ट मिळत नाही, दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, दोघांच्या वादात तिसऱ्या व्यक्तींना फायदा होणे, देखल्या देव दंडवत, एखादी व्यक्ती सहजगत्या भेटली म्हणून केवळ तिची विचारपूस करणे, दैव देते आणि कर्म नेते, म्हणजे सुदैवाने लाभलेल्या वस्तू नियमितपणे गमावून बसणे, दृष्टी आड सृष्टी, आपल्या मागे जे काय चालते त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, आपल्या मागे जे काय चालते त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, दृष्टी आड सृष्टी, न करत्याचा वार शनिवार, न करायचे काम सबबी म्हणून टाळणे, नव्याचे 9 दिवस, नवीन गोष्टीचे काही दिवस कौतुक होते, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, दोषयुक्त कामात अनेक अडचणी येतात, नाचता येईना अंगण वाकडे, उनिवा झाकण्यासाठी दुसऱ्या बाजूला नावे ठेवणे,
नावडतीचे मीठ आळणी, नावडत्या व्यक्तीने केलेल्या चांगली गोष्टीही वाईट वाटते किंवा असते. नाव मोठे लक्षण खोटे, भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी उलटी. नाव सोनूताई आणि हाती कथलाचा वाळा, म्हणजे नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे. नाक दाबले की तोंड उघडते, आडणूक करून काम करणे. नाकापेक्षा मोती जड तड, मालकापेक्षा नोकर शिरजोर, कुतीपेक्षा अवघड कामगिरी स्वीकारणे. नवी विटी नवे राज, सगळीच परिस्थिती नवीन असणे. पदरी पडले पवित्र झाले, स्वीकारलेल्या बाबींना नावे न ठेवता समाधान करणे. पळसाला पाने तीनच, कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव मानणे. पंचमुखी परमेश्वर, पुष्कळ लोक बोलतात ते खरे मानावे. पी हळद अन हो गोरी, एखाद्या कृत्याचा त्वरित लाभ मिळावा तशी अपेक्षा करणे. पालत्या घागरीवर पाणी, केलेल्या उपदेश वाया जाणे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा, दुसऱ्याच्या अनुभवातून आपण धडा घेणे. पुराणातील वांगी पुराणात, म्हणजे चांगल्या किंवा वाईट कृत्यापर्यंत याचे फळ मिळते. प्रयत्नाची परमेश्वर, म्हणजे प्रयत्न असाध्य गोष्ट साध्य करता येते. बडाघर पोकळ वासा, दिसायला श्रीमंती परंतु प्रत्यक्षात तिचा अभाव. बळी तो कानपिळी, म्हणजे शक्तिमान मनुष्य दुसरा अधिकार गाजवतो. बाप तसा बेटा, बापांचे गुण वगळून मुलीच्या किंवा मुलाच्या अंगी असणे. बुडत्याला काडीचा आधार, संकटातील थोडीशी मदत असणे. बैल गेल्याने झोपा केला, हानी झाल्यानंतर संरक्षणाची तयारी व्यर्थ. भरवशाच्या मशीला टोनगा, भित्र्या माणसासमोर संकटे कोसळतात. भिऊ नको पण कुत्रा आवर, एखाद्या कार्यास मदत केली नाही तरी चालेल पण त्या कार्यात विघ्न आणू नये अशी स्थिती. भुकेला कोंडा, निजेला धोंडा, अतिशय गरज असली म्हणजे काहीही चालते. मनी वसे ते स्वप्नानी दिसे, जरा विचार तशी स्वप्न पडणे. मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी, जोखमीचे काम करण्यास कोणी पुढे सरसावत नाही. मनात मांडे, पदरात धोंडे, केवळ दिवा स्वप्न पाहून प्रत्यक्षात काही मिळत नाही. मुलांचे पाय पाळण्यात दिसतात, भविष्यात कोण होणार याचा अंदाज बालपणी बांधता येतो. मऊ सापडले म्हणून कोपरात खणू नये, कोणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. तथा राजा तथा प्रजा, प्रमुख व्यक्तींच्या वर्तुकीचा त्यांचा हाताखालच्या व्यक्तीवर प्रभाव पडतो. रात्र थोडी सोंगे फार, कामे पुष्कळ त्या मनाने वेळ थोडा. रोज मरे त्याला कोण रडे, वारंवार घडणाऱ्या गोष्टीविषयी वारस्व उरत नाही. लहान तोंडी मोठा घास, आपली योग्यता नसताना मोठ्या सल्ला देणे. लेखी बोले सुने लागे, म्हणजे एखाद्याला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. वराती मागून घोडे, काम पूर्ण झाल्यावर मदतीस येणे. वड्याचे तेल वांग्यावर, एखाद्याबद्दल दुसऱ्याला दोष देणे. वासरात लंगडी गाय शहाणी, मूर्ख माणसात थोडेसे ज्ञान असलेला शहाणा माणूस. शहाण्याला शब्दाचा मारा, सुज्ञ माणूस सूचना देऊनही सुधारतो. शेंडी तुटो की पारंभी लुटो, पक्का निश्चय करणे. शेरास सव्वा शेर, सामर्थ्यवान माणसाला गर्व उतरवणारा अधिक बलवान माणूस भेटतो. सीतावरू भाताची परीक्षा, वस्तूच्या लहानशा भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे. सगळे मुसळ केरात, मुख्य बाबीकडे दुर्लक्ष केल्यास सर्व श्रम वाया जाणे. सरड्याची धाव कुंपणापर्यंत, प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरवलेली असते.
साखरेचे खाणार त्याला देव देणार, सुदैवी माणसाला कशाची उणीव पडत नाही, सुंभ जळाला तरी पीळ जात नाही, उपचाराशिवाय दोष निवारण होते, सुंठी वाचन खोकला जाणे म्हणजे उपचाराशिवाय दोष निवारण होणे, हलव्याच्या घरावर तुळशीपत्र, आपली नसलेली वस्तूचे दान करणे, परस्पर दुसऱ्यांची वस्तू तिसऱ्याला देणे, हत्ती गेला शेपूट राहिले, बहुतेक काम पूर्ण होऊन थोडेसे काम शिल्लक राहिले, हाजीर तो वजीर, वेळेवर हजर राहण्याला लाभ होतो, हातचे सोडून पळत्याचा पाठी लागणे, सहज साध्य सोडून अशक्य गोष्टीच्या मागे लागणे। मित्रांनो, हे होते अतिशय महत्त्वाचे मने जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात। त्यानंतर जर तुम्ही आमच्या सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, सोबतच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका।